कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीवरून आता नवा वाद उभा राहिलाय. 2014 मध्ये मूर्तीवर झालेल्या रासायनिक प्रक्रियेवरून आता मोठा वाद उभा राहिला आहे. पुरातत्व विभागाने रासायनिक प्रक्रिया करताना मोठे गोंधळ घातल्याचा आरोप मूर्तिकार अशोक सुतार यांनी केलाय. झी 24 बोलताना अशोक सुतार यांनी श्री पूजक आणि पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी अशोक सुतार यांच्याशी केलेली खास बातचीत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीवर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर या मूर्तीबद्दल पुन्हा एक वाद निर्माण झालेला आहे. पण ज्या मूर्तीचा आधार घेऊन पुरातत्व विभागाचे अधिकारी महालक्ष्मी देवीचा रासायनिक प्रक्रिया करणार होते त्या मूर्तीचा आधार ते घेऊ शकले नाहीत, म्हणूनच नॅचरल कॉन्झर्वेशन त्यांना करणं भाग पडलं आणि त्यामुळंच मूर्तीवर पुन्हा डाग पडलेला आहे. माझ्या पाठीमागं दिसणारी जी ही मूर्ती आहे ते कारागीर अशोक सुतार यांनी बनवलेली आहे. पण त्यावेळेला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना ही मूर्ती मंदिरात उपलब्ध होऊ शकली नाही, म्हणूनच देवीच्या मूर्तीवर पूर्णतः रासायनिक प्रक्रिया करता आली नाही अशी आत्ता एक धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे. या मूर्तीचे कारागीर अशोक सुतार माझ्यासोबत आहेत. एक पत्र दिलेलं आहे, ते मी पत्र तुम्हाला दाखवू इच्छितो आहे. तर या पत्रामध्ये त्यांनी असा नमूद केलेलं आहे की मूर्तीची अवस्था अतिशय नाजूक आहे आणि त्यावे त्याच्या संदर्भात तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्ही मला मांडाव्यात. आणि त्या पद्धतीनं मी ह्या मूर्तीचा अभ्यास सुरू केला. पण अभ्यास सुरू करत असताना पत्राच्या आधीसुद्धा मी ह्या मूर्तीचा एक स्थानिक शिल्पकार म्हणून मी अभ्यास केलेला आहे. ही मूर्ती त्यांना महालक्ष्मी मंदिरात न्यायची होती का? होय. केमिकल कन्झर्वेशनच्या आधीची गोष्ट मी सांगतो की त्याच्या 2 वर्ष आधी स्वतः गजानन मुनीश्वर माझ्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मूर्ती झाली काय, आम्हाला मूर्ती लागणार आहे असं तसं, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी त्यांनी माझ्याशी डिस्कस केला. प्रत्यक्ष ज्यावेळेला कन्झर्वेशन सुरू झालं 2015 त्याच दिवशी सकाळी साधारण 8 ते 9 दरम्याने स्वतः माधव मुनीश्वर आणि प्रसन्न मालेकर हे दोघे स्वतः मूर्ती घेऊन जाण्यासाठी आले. ही मूर्ती त्यांना कशासाठी पाहिजे होते की डॉक्टर सिंग केमिकल कन्झर्वेशनसाठी ज्यावेळेला मंदिरामध्ये प्रवेश करतात त्यांनी कोणताही अभ्यास न करता मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. मूर्ती कशी घडवायची हेही त्यांना माहिती नव्हतं आणि त्यांना एकच सांगण्यात आलेलं होतं की आम्ही कोल्हापुरातल्या एका शिल्पकाराकडे ते काम दिलेलं आहे आणि ते तुम्हाला मॉडेल म्हणून वापरायचं आहे. आणि ते मॉडेल ते स्वतः माझ्याकडं ही माधव मुनीश्वर आणि प्रसन्न मालेकर घेऊन जायला आले होते. त्यांना मी रायटिंगमध्ये मागितले की तुम्ही मला हे सगळ्या गोष्टी रायटिंगमध्ये द्या, तर त्यांनी त्यांना ते द्यायला नकार दिला. त्यामुळे मी त्यांना मूर्ती देऊ शकलो नाही. त्याच्यामुळं झालं कसं काय की 2015 ज्यावेळेला ते कन्झर्वेशनला सुरुवात केली आणि आज आपण त्या गोष्टी सगळ्या पाहतो तर त्यांना मूर्ती घडवताही आली नाही कुठल्याही प्रकारे. आज ही मूर्ती त्याच्यामुळं अडचणीत आलेली आहे आणि आज जे आपल्याला पांढरे डाग पडलेले आहेत ठीक आहे, त्यांनी एक वर्षानंतर लगेचच त्याच्यावरती काहीतरी काजळ पण लावून गेले. पण हीच गोष्ट आज अशा पद्धतीची आहे की ती मूर्ती बदलण्याची वेळ आलेली आहे. मूर्तीचे क्षते पडत गेलेले आहेत, मूर्तीच्या घोट्यामध्ये क्रॅक्स आहेत, मूर्तीचा एक हात तुटलेला आहे, म्हणजे मूर्ती थोडक्यात भग्न आहे आणि ती मूर्ती बदलल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मिथुन राजेश्वर प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.